ओके सो मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओबद्दल तर बोलणारच आहे, पण त्याच्या अगोदर मला तुम्हा सगळ्यांना खूप खूप थँक्यू म्हणायचं आहे ज्या प्रकारचा रिस्पॉन्स तुम्ही माझ्या फर्स्ट व्हिडिओला दिला आहात. बिकॉज ऑनेस्टली मी अजिबात एक्सपेक्ट नव्हते करत. मी जस्ट असं टाइमपासमध्ये तो व्हिडिओ पोस्ट केलेला आणि ज्या प्रकारे म्हणजे यु नो कमेंट्स आणि लाईक्स आणि यु नो पर्सनल मेसेजेससुद्धा खूप सारे आले आणि इट रिअली लाईक मेड मी इट मेड मी मोर कॉन्फिडेंट. आणि मी विचार केला का नाही मग एक यूट्यूब चॅनलसुद्धा सुरू करूया, एक शेतातील रम्य संध्याकाळ. तो सेम व्हिडिओ मी तिथेसुद्धा पोस्ट केला आहे, ऑफकोर्स एडिट करून, बिकॉज यु नो हा व्हिडिओ बनवल्यानंतर मी जस्ट असंच घरामध्ये दाखवला तो व्हिडिओ. तर माझी आई बोलत होती की हे सगळी जी बडबड तू वगैरे करते शेतामध्ये आहेस आणि यू आर टॉकिंग अबाउट ओवर हाऊ ब्युटिफुल यु नो द ओवरऑल इव्हनिंग वॉज, ज्या गोष्टीबद्दल बोलतेस ते तो पार्टच त्या व्हिडिओमध्ये नाही आहे. यू आर नॉट शोईंग द ॲक्च्युअल फार्म अँड यु नो पूर्ण शेती वगैरे ते काहीच तेथे नाही आहे, तू फक्त स्वतःला दाखवलंस त्या व्हिडिओमध्ये. सो इट लाईक हां ॲक्च्युली, आणि मी म्हणजे जेव्हा पोस्ट करत होते तेव्हा हा विचार नाही आला डोक्यामध्ये माझ्या. सो एनिवे सो मी नंतर आता तो एडिट करून त्याच्यामध्ये तो पार्टसुद्धा ॲड केलेला आहे. सो अजून आत्ता जर तुम्ही पाहिला नसेल तो व्हिडिओ तो प्लीज यूट्यूब चॅनलवर जाऊन तो परत पहा पूर्ण एंडपर्यंत. हा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो अगेन मी लास्ट वीक जेव्हा गावी गेलेली तिथलाच आहे. सो आम्ही शेतामध्ये एक जागा आहे दगडी आंबा म्हणून, बेसिकली दोन दगडाच्या मध्ये एक आंब्याचं झाड आहे मोठंसं, तर तिथे आम्ही गेलेलो. तुम्ही जर माझ्या इन्स्टावर मी पिक्चर्स पण टाकले होते तिथले माझे, खूप मस्त अशी जागा आहे, असं मोठंसं आंब्याचं झाड आणि त्याच्याखाली असं मोठासा यु नो दोन दगड आहेत. आम्ही मी माझ्या ॲक्च्युली बहीण आणि लहान माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर गेलेली तिथे, आम्ही खूप मजा केली, मस्त असे बसलेलो शांत. आणि आय लव ओल्ड म्युझिक, सो मी तिथे असे मस्त यु नो म्युझिक पण सॉंग्स लावलेले आणि खूप भारी वाटत होतं, खूप छान वाटत होतं. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही खूप मस्ती केली, जस्ट फिरत होतो इकडे तिकडे शेतामध्ये. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहू शकता. लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. थँक्यू सो मच.